मुंबईच्या जागा ज्या मिळाल्या त्या कोणाच्या भरोश्यावर मिळाल्या? मराठी माणसांनी मत दिलं नाही यांना. कारण सांगतो, मराठी माणसांनी वोट दिलं असतं तर दक्षिण मुंबईमध्ये, वरळीमध्ये, जिथे आदित्य ठाकरेंची कॉन्स्टिट्युएन्सी आहे, फक्त 6,000 मतांचा लीड आहे. मराठी माणसांनी मतदान जर त्या ठिकाणी केलं असतं तर शिवडीमध्ये यांनी 30-35-40,000 मतांची लीड घ्यायला हवी होती. जर मराठी माणसांनी मतदान त्यांना केलं असतं तर ईशान्य मुंबईमध्ये विक्रोळी आणि भांडूप पिऊन 60,000 मतांचा लीड त्यांनी घ्यायला पाहिजे होता, नाही घेऊ शकले. 7-8 हजारावर त्या ठिकाणी थांबले. याचा अर्थ मराठी माणूस त्यांच्यासोबत गेला नाही. पॉलिटिकल अर्थमॅटिकमध्ये त्यांनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांवर, काही जागांवर, एखाद्या विधानसभेमध्ये इतकी प्रचंड आघाडी घेतली की त्याच्या आधारावर त्यांना निवडून येता आलं. आणि मगाशी नितेश म्हणाले खरं आहे, त्यांनी त्याची कबुली पण दिली. कारण खासदार बंडू जाधव म्हणाले की मला मराठा समाज दलित समाजापेक्षा देखील मी निवडून आलो तो मुस्लिम समाजामुळे निवडून आलो. हे त्यांचं वक्तव्य आपण सगळ्यांनी ऐकलंय. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर मुंबई एमएमआर रिजन किंवा कोकणामध्ये या ठिकाणी उबाठाला लोकांनी हद्दपारच केलाय, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे.